मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोदी सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात काळ्या फिती लावून 26 मे हा दिवस देशव्यापी निषेध दिवस म्हणून पाळण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही माजी आमदार नरसय्या अडम मास्तर आणि माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. सोलापुरात ठिकठिकाणी कोरोनाचे नियम पाळत आंदोलन करण्यात आले. माकपचे शास्त्रीनगर सेलच्या वतीने शास्त्रीनगर येथे तर लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं गोदूताई विडी घरकुल सम्राट चौक गैबीपीर झोपडपट्टी इंदिरानगर भैया चौक परिसरात मास्क परिधान करून आणि सामाजिक अंतर राखून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. 3 शेतकरी काळे कायदे मागे घ्या. कामगारांचे 4 श्रम संहिता रद्द करा. लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा. विशेष बाब म्हणून 10,000 रुपये अतिरिक्त अर्थसहाय्य द्या. रेशनिंग दुकानातून मानसी 10 किलो धान्य द्या. दिव्यांग व्यक्तींना पिवळे रेशन कार्ड अदा करा. दिव्यांग व्यक्तींचा 15 महिन्यांचा थकीत उदरनिर्वाह भत्ता त्वरित अदा करा. वीज विधेयक रद्द करा. विडी कामगारांना घरी काम करण्याची परवानगी द्या. यंत्रमाग कारखाने सुरू करा. सर्वांना मोफत लसीकरण आणि उपचार द्या. आदी मागण्या निषेध व्यक्त करताना करण्यात आल्या. केंद्र शासनाचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काळे कायदे रद्द झालाच पाहिजे. शेतकरी 3 काळे कायदे रद्द झालाच पाहिजे. 4 कामगार कायदे रद्द झालाच पाहिजे. अरे कोण म्हणतोय करणार नाही. दिव्यांग बांधवांना थकीत उदरनिवारा भत्ता मिळालाच पाहिजे. केंद्र सरकार मुर्दाबाद. वीज बिल माफ झालंच पाहिजे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ झालंच पाहिजे. पेट्रोल डिझेल दर 5,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे. मिळालं पाहिजे. मिळालंच पाहिजे. राशन धान्य मिळालंच पाहिजे. मिळालं पाहिजे. मिळालंच पाहिजे. राशन दुकानामध्ये राशन धान मोफत मिळालंच पाहिजे. या आंदोलनात युसुफ मेजर, आसिफ पठाण, इलिया सिद्दीकी, अखिल शेख, बाबूलाल फणीबंद, हाजी मलंग शेख, अखिल शेख, शकील आगवाले, महबूब गिरगावकर, जावेद पठाण, सादिक शेख, मैनुद्दीन शेख, इब्राहिम मुल्ला, इब्राहिम शेख, सुरेखा गडदे, आशा चौरे, सुहास एडके, श्री गुजले, प्रभाकर कलशेट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.